गुड मॉर्निंग स्टूडेंट संजुनी महाविद्यालय चापोली वेलकम यू इन ई लर्निंग प्लॅटफॉर्म प्रिपेअर्ड बाय मायसेल्फ डॉक्टर शुभांगी प्रभाकरराव चव्हाण असिस्टंट प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी. नाउ स्टूडंट इन लास्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट युनिट फर्स्ट मेरिस्टमॅटिक टिश्यू अँड युनिट सेकंड टिश्यू सिस्टीम इन प्लांट. These are the completed in two unit, unit first and unit second. Now start to unit third, anatomy. Anatomy. In anatomy of monocot and dicot plants. तर आज आपल्याला काय पाहिजे आहे की प्लांटची जी anatomy आहे मोनोकॉट अँड डायकॉट प्लांटची पाहिजे आहे. प्लांटचं वर्गीकरण दोन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. फर्स्ट केलेलं आहे मोनोकॉट आणि दुसरं आहे डायकॉट. तर डायकॉट म्हणजे द्विदल वनस्पती आणि मोनोकॉट म्हणजे एकदल वनस्पती. तर एकदल वनस्पती ही आपल्याला माहितीच आहे जी की आपण अन्न खातो आणि जी की चपाती बनवतो भाकरी बनवतो. तर ती जी भाकरी चपाती ही कशापासून बनवतो आपण की गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे. तर ह्या ज्या वनस्पती आहेत तर त्या ह्या वनस्पतीचं वर्गीकरण कशामध्ये येतं ते मोनोकॉट मध्ये येतं. आणि त्याच प्रकारे त्या भाकरी पोळी सोबत जे आपण भाजी बनवतो तर ती भाजी म्हणजेच आपण काय करतो आता प्रोटीन खाण्यासाठी डाळी डाळीचा वापर करतो. तर त्या डाळी ह्या कशामध्ये येतात त्या आहेत डायकॉट मध्ये येतात. डायकॉट म्हणजेच द्विदल वनस्पती. म्हणजेच आपण आता पाहणार आहोत की आपल्याकडे सोयाबीन आहे तूर आहे उडीद आहे मूग आहे हरभरा आहे सूर्यफूल आहे. तर ह्या वनस्पती आपल्याला कशामध्ये भेटतात तर डायकॉट मध्ये भेटतात. तर या वनस्पतीचाच आपल्याला काय पाहायचंय अनाटॉमी पाहायचंय. अनाटॉमी म्हणजेच काय ते इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. तर त्या प्लांटचं आतील भाग कसा दिसतो हे आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं. तर चला आज आपण पाहूयात अनाटॉमी ऑफ डायकॉट प्लांट्स. तर प्लांट्स कोणतं घेतलेलं आहे डायकॉट मध्ये सनफ्लॉवर. सनफ्लॉवर हे सगळ्यांना माहितीतलं आहे. सनफ्लॉवरचं नावच सूर्य म्हणजे सूर्यफूलच नाव दिलेलं आहे. बघा किती चांगलं नाव दिलेलं आहे. सूर्याचं नाव दिलेलं आहे म्हणजेच त्याचं जे उगवतो तो जे जे की फ्लावर बर्ड पासून फ्लावर तयार होतं ते फ्लावर उगवण्याची क्रिया ही सूर्याकडे. आपण पाहू शकत नाही सूर्याला परंतु सूर्यफूल पाहू शकतो. म्हणजे सूर्यफुलाचं नाव त्याच्यावरून त्याचं नाव दिलेलं आहे की सनफ्लॉवर. म्हणजे जे आपण क्रिया करू शकत नाही ते सनफ्लॉवर करू शकतं म्हणूनच याचं नाव दिलेलं आहे सनफ्लॉवर. सनफ्लॉवर म्हणजेच आपल्याकडे जे कारळ येतं कारळ मराठीत त्याला आपण वर्ड दिलेलं आहे कारळ. तर ते कारळ म्हणजेच त्याला सायंटिफिक इंग्लिश मध्ये नाव दिलेलं आहे सनफ्लॉवर. तर त्या सनफ्लॉवरचा आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. त्या पूर्ण प्लांट बॉडीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्लांट बॉडी म्हणजे मग त्याच्यात वेगवेगळे पार्ट येतात. कोणते कोणते पार्ट येतात तर पहिला पार्ट येतो रूटचा दुसरा पार्ट येतो स्टेमचा तिसरा पार्ट येतो लीफचा आणि चौथा पार्ट येतो फ्लावरचा. आणि फ्लावर पासून तयार होणार फ्रूट. मग या एकेका पार्टचा आपल्याला काय करायचं इथं अभ्यास करायचा आहे. मग त्याचं काय पाहायचं आता रूट घेतलं रूटचं काय काय पाहायचं आतील भाग पाहायचा आहे म्हणजेच अनाटॉमी आपल्याला पाहिजे. तर आता आपण स्टार्ट करूया. नाव वी विल स्टार्ट द डायकॉट रूट ऑफ अनाटॉमी. सनफ्लॉवर इज कॉमन डायकॉट प्लांट. सनफ्लॉवर हे कसं आहे की कॉमन डायकॉट प्लांट आहे फाउंड इन आवर एरिया. म्हणजेच आपल्या जी शेत आहे त्या शेतामध्ये नॅचरल आपण आपल्याकडला जो शेतकरी आहे तो त्याचं धान्य घेतो शेतामध्ये सोयाबीनच्या बी जर्मिनेशन साठी टाकतो आणि त्याच्यापासून ते तो पीक घेतो. आपल्याला सगळ्यांना माहितीत असलेला हा प्लांट आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं खूप सारं उत्पादन आहे, महाराष्ट्रामध्ये तसंच इंडियामध्ये ऑल अदर कंट्रीमध्ये पण याचं उत्पन्न घेतलं जातं. याचा उपयोग, सनफ्लावरचा उपयोग आपण काय करतो, खाण्यासाठी जो जे ऑइल वापरतो भाजीमध्ये हे, तर त्या ऑइलसाठी आपण सनफ्लावरच्या सीडचा वापर करतो. म्हणजेच शेतकरी काय करतो, ज्या वेळेला सनफ्लावर उगवतो आणि ते ज्या वेळेला काढणी करून घरी आणतो, तर ते सनफ्लावरचा उपयोग आपण काय करतो, जे की घणा, तुम्हाला जर आता माहित नसेल तर आधीचे शेतकरी गळीत घणा गाळायचे, गळीत घणा गाळून ते घणा वाटी जो ते जे तेल येत यायचं, तर त्या तेलाचा आपण वापर कशासाठी करतो, की भाजी बनवण्यासाठी, एडिबल खाण्यासाठी जे तेल वापरलं जातं, तर ते तेल कशाचं असतं, सनफ्लावरचं असतं. म्हणजेच आता तुम्हाला माहिती आहे आपण कसं ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत, आपल्याला सगळेच आपण शेताशी निगडीत आहोत आणि शेताशी निगडीत असल्यामुळं आपल्याला वेगळं असं काही नाही. जे आपल्या खाण्यामधलेच जे प्लांट आहेत, जे आपण वापरतो, रेग्युलरली वापर करत जातो, त्या प्लांटचाच इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता सनफ्लावर म्हणजे काय हे समजलेलं आहे असं समजून मी आता पुढं सनफ्लावरची जी अनाटॉमी आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. फर्स्ट काय घ्यायचं जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, द प्लांट हूज सीड्स हॅव टू कॉटिलिडॉन्स आर कॉल्ड डायकॉट. मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या सनफ्लावरच्या ज्या सीड्स आहेत तर त्याला काय आहे, टू कॉटिलिडॉन्स, म्हणजेच दोन भाग आहेत, त्या दोन भागालाच आपण इथं काय म्हणलेलं आहे, डायकॉट्स म्हणलेलं आहे. तर पुढे पाहूयात आपण, द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट रूट व्हेरियस ग्रेटली फ्रॉम दॅट ऑफ द मोनोकॉट्स. म्हणजेच मोनोकॉटच्या रूट वेगळ्या असतात, डायकॉटच्या रूट वेगळ्या असतात. मोनोकॉट ही वनस्पती तुम्हाला आता लक्षात आलेली आहे, जी की गहू, बाजरी, मका ही वनस्पती कोणती, मोनोकॉट. आणि डायकॉट म्हणजे आपलं सोयाबीन, उडीद, हरभरा, मूग हे डायकॉट. म्हणजेच आता जो आपण अभ्यास करणार आहोत सनफ्लावरचा, तर ते डायकॉट आहे. बाय द अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट रूट अँड मोनोकॉट रूट वी कॅन मेक कंपॅरिझन बिटवीन देम अँड डिस्टिंग्विश देम बाय द स्टडिंग देम अंडर द मायक्रोस्कोप. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जी अनाटॉमी आहे, तर ही अनाटॉमी आपल्याला कशामध्ये पाहायचं आहे, मायक्रोस्कोप मध्ये पाहिजे. तर ते आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला फील्डवर जावं लागेल. फील्डवर जाऊन आपल्याला सनफ्लावरचं प्लांट कलेक्ट करावं लागेल. ते प्लांट आयडेंटिफिकेशन साठी आपल्याला काय करावं लागेल, लॅबोरेटरी मध्ये आणावं लागेल. आणि लॅबोरेटरी मध्ये आणल्यानंतर त्याचा जो जे पार्ट आहेत वेगवेगळे, म्हणजे रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, फ्लावर असेल, फ्रूट असेल, ह्या वेगवेगळ्या पार्टचा आपल्याला अनाटॉमी पाहावं लागेल. म्हणजेच आता नेक्स्ट पाहूयात आपण रूट. तर ह्या ज्या रूट आहेत, ह्या रूट दोन प्रकारच्या रूट आहेत. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डायकॉट रूट. तर आपल्याला आता सनफ्लावर प्लांट घेतलेला आहे, हे सनफ्लावरची रूट आहे. रूट ह्या दोन प्रकारच्या असतात. तर पहिली असते टॅप रूट सिस्टीम, सेकंड असते ऍडव्हान्टियस रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीम ही डायकॉट प्लांटची असते, ऍडव्हान्टियस रूट सिस्टीम ही मोनोकॉट प्लांटची असते. म्हणजेच एक जी एक रूट निघालेली आहे आणि त्याला सब रूट तयार झालेल्या आहेत, तर त्या रूटला आपण काय नाव दिलेलं आहे, टॅप रूट सिस्टीम. म्हणजेच आपल्याला आपल्या प्लांटची, म्हणजे सनफ्लावर प्लांटची जी रूट आहे, तर ती रूट कोणती आहे, डायकॉट टॅप रूट सिस्टीम आहे. आणि मोनोकॉट जे प्लांट असणार आहे आणि जी की ते मेज असणार आहे, मेज म्हणजे मका, तर त्याचं जे रूट असणार आहे ते ऍडव्हान्टियस रूट असणार आहे. हे वेगवेगळ्या रूटचे दोन प्रकार आहेत. तर आता आपल्याला कोणता प्रकार पाहायचा आहे, द टॅप रूट सिस्टीम. तर टॅप रूट सिस्टीमची सुरुवात कशी होते, की ज्या वेळेला आपण एखादं सीड्स जर्मिनेशन साठी जमिनीमध्ये उगवण्यासाठी ज्या वेळेला टाकतो किंवा पेरणी करतात शेतकरी, त्यावेळेला दोन अपेक्स बाहेर पडतात. दीज आर दी शूट अपेक्स अँड रूट अपेक्स. दोन प्रकारचे अपेक्स असतात, म्हणजेच वरचा भाग शूट अपेक्स, खालचा भाग रूट अपेक्स. जी की पहिली मूळ,
तीच आज आपण इथं आयडेंटिफिकेशन साठी आणलेली आहे. तर ही आहे टॅप रूट सिस्टीम. पुढे पाहूत आहे आपण तीच रूट. आता जी आपण पाहिलेली रूट ती काय केलेली आपण आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. आयडेंटिफिकेशन कसं केलेलं लॅबोरेटरीमध्ये आणून ते रूटचा आपण सेक्शन घेतलेला आहे. सेक्शन कसं की आता आपल्याला मायक्रोस्कोप खाली जर पाहायचं असेल सेक्शन तर त्याला आपल्याला प्रोसेस मधून जावं लागेल. तर ती प्रोसेस कशी आहे की आपल्याला आता सुरुवातीला कशाचं पाहायचं आहे रूटचं पाहायचंय. तर रूटचं आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. सेक्शन असं सेक्शन घ्यायचंय की एकदम थिन्न सेक्शन असलं पाहिजे, एकदम पातळ, की त्याचे आपल्याला पूर्ण लेअर पूर्ण पार्टचा आपल्याला अभ्यास करता येईल. ते थिन सेक्शन घेतल्यानंतर ते सेक्शन आपल्याला काय करायचं आहे एखाद्या स्लाइडवर ठेवायचं. त्याला वेगळी टेक्निक आहे, ती लॅबोरेटरीमध्ये आपल्याला युज करायची आहे. प्रॅक्टिकलीमध्ये आपण त्याच्या जवळ जाणारच आहोत. तर त्या सेक्शनला आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहायचंय. तर त्या ती स्लाइड ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली दिसेल पाहू त्यावेळेला आपल्याला अशी फिगर तिथे दिसणार आहे जी की एनलार्ज व्ह्यू ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द डायकॉट रूट. म्हणजेच अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे. तर हे स्ट्रक्चर कशाचं कट केलेलं असणार आहे, डायकॉट रूटचं केलेलं आहे. डायकॉट रूट आपण कशाची घेतली, सनफ्लॉवर प्लांटची घेतली. नेक्स्ट पाहूयात आपण त्याचे वेगवेगळे पार्ट. वेगवेगळे पार्ट म्हणजे डायकॉट रूट्स ऑफ सनफ्लॉवर शो द फॉलोइंग डिस्टिंक्ट रिजन इन द ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे आपण जे रूट कट केली आणि त्याचं थिन सेक्शन घेतलं त्यालाच इथं काय म्हणलेलं आहे सायंटिफिक वर्ड, ट्रान्सवर्स सेक्शन विथ द फॉलोइंग फ्युचर. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स सेक्शन केल्यानंतर जी स्लाइड आपण मायक्रोस्कोप खाली पाहणार आहोत तर त्या मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला त्या डायग्रामचे वेगवेगळे भाग दिसणार आहेत. त्या वेगवेगळ्या भागांना जे नावं दिलेले आहेत तर त्या भागांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. तर पहिला आहे इपिब्लेमा, दुसरा आहे कॉर्टेक्स, तिसरा आहे एंडोडर्मिस, चौथा आहे पेरिसायकल अँड फाईव्ह पॉइंट आहे वॅस्क्युलर बंडल. लास्टली पॉइंटली दीज आर द पिथ. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सनफ्लॉवर रूट. फर्स्ट ऑफ ऑल रूट हेअर अँड इपिडर्मिस. इपिब्लेमलाच आपण काय दुसरं नाव घेऊ शकतो, दीज आर द इपिडर्मिस. तर पहिला पार्ट म्हणजेच प्लांट बॉडी रूटची जे वरचा कव्हर आहे तर त्या वरच्या कव्हरला इथं काय म्हणलेलं आहे की इपिडर्मिस म्हणजेच वरची लेअर जी की साल आपण म्हणू शकतो. तर ती सालीलाच इथं इंग्लिशमध्ये जर काय नाव दिलेलं असतं तर ते आहे इपिडर्मिस. आणि त्याच्यापासून जे छोटे छोटे रूट हेअर्स निघतात दीज आर दी रूट हेअर म्हणजेच ते रूट केस असं आपण मराठीत म्हणू शकतो त्याला. त्याच्यानंतर आपण पाहायचंय the transverse section of the dicot root show the following plan of the arrangement of tissue from the periphery of the cell. म्हणजे इथे काय केलेलं आहे आता ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय पाहिजे अरेंजमेंट ऑफ टिश्यू. तर ट्रान्सवर्स सेक्शन मध्ये आपल्याला डायग्राम मध्ये वेगवेगळी टिश्यूची रचना कशी केलेली आहे ही डायग्राम आपल्याला दिसलेली आहे. तर त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे इपिब्लेम ऑर इपिडर्मिस. इट इज द आउटर मोस्ट लेअर. मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की आउटर मोस्ट म्हणजे जे की साल आहे आपण साल म्हणतो मराठीत त्यालाच काय म्हणलेलं आहे इथं आउटर मोस्ट अनलेअर्ड विथ द सेव्हरल युनिसेल्युलर रूट हेअर. इट कन्सिस्ट ऑफ थिन वॉल कॉम्पॅक्टली अरेंज लिव्हिंग पॅरेनकायमॅटस सेल्स. तर आता ह्याच्या सेल्स कशा आहेत, पॅरेनकायमॅटस सेल्स. युजली इपिब्लेमा इज characteristics by the absence of stomata and cuticles. तर याच्यामध्ये काय absent आहे, these are the stomata and cuticle. Sometimes the epiblema may be less cuticulized. It provides protection to the root due to the presence of unicellular root hair. म्हणजेच त्याच्या ज्या मेन रूट आहे टॅप रूट तर त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी काय आहे त्याचा इथं त्याला रूट हेअर सुटलेले आहेत. म्हणजे छोटे छोट्या रूट्स तयार झालेले आहेत त्याच्या बाजूने. तर त्या रूट हेअरचं जर कार्य काय असेल तर त्या मेन रूटला काय करण्याचं काम आहे त्याचं प्रोटेक्शन देण्याचं काम कुणाकडे आहे,
तर रूट हेयर काढा आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन द अब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. तर आता त्या रूट हेअरचं जर काम काय आहे, म्हणजेच रूटचं मेन फंक्शन काय आहे, तर पूर्ण प्लांट बॉडीला काय पुरवायचं काम आहे त्याचा, वॉटर अँड मिनरल्स. आता आपल्यालाही जगण्यासाठी जेवढी की अन्नाची गरज आहे तेवढंच वॉटरची गरज आहे. तिथं तसंच इथं प्लांटचं पाहत आहोत आपण, प्लांटलाही जगण्यासाठी कशाची गरज आहे तर वॉटर अँड मिनरल्सची गरज आहे. एक वेळेला आपण अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय राहू शकतो का? नाहीच राहू शकत. तसंच इथं प्लांटलाही जगण्यासाठी काय लागतं? पाणी लागतं. तर एखाद्या वेळेला अति पाऊस झाला तरी शेतकऱ्याची जी पीक आहेत ते पिवळे पडून जातात. कशामुळे पिवळे पडून जातात? तर तिथं फोटोसिंथेसिसच होत नाही, तिथं लाईटच नाही, टेम्परेचरच नाही, ती पिवळे पडतात. एखाद्या वेळेला काय होतं? अति दुष्काळ पडतो, पाऊसच येत नाही. त्यावेळेला शेतकरी जर जर्मिनेशन साठी सीड टाकलेले असतील आणि सुरुवातीला पाऊस झाला नंतर पाऊसच पडला नाही, तर त्यावेळीही त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणजेच प्लांटला जगण्यासाठी जसं सगळ्या घटकाचा आवश्यकता आहे, म्हणजेच कसं वॉटरची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता म्हणजे सॉरी वॉटरची आवश्यकता आहे, टेम्परेचरची आवश्यकता आहे, म्हणजेच की जसं ऊन पाहिजे तसं वॉटरही पाहिजे. म्हणजे प्लांटला जर जीवित राहायचं असेल तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंट मधल्या घटकाचा आवश्यकता आहे. जसं की आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे तसंच ह्या प्लांटचंही आहे. प्लांट ही एक प्रकारचा आता जीवच म्हणलं जात. तर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे पोहोचायचं आहे. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सनफ्लावर रूट. तर पहिला पॉइंट आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेला होता, रूट हेअर अँड इपिडर्मिस. आणि त्याच्या पुढला पॉइंट आता आपण इथं पाहतोय, कॉर्टेक्स. कॉर्टेक्स म्हणजे जे इपिडर्मिस पासून आतपर्यंत पितपर्यंतचा जो भाग आहे त्या भागाला पूर्ण भागाची जी स्टडी आपल्याला करायची आहे ती कशामध्ये करायची आहे? कॉर्टेक्स मध्ये करायची. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सनफ्लावर रूट. सेकंड पॉइंट आपण पाहतोय आता, दीज आर द कॉर्टेक्स. इट इज द थिन वॉल्ड मल्टी लेअर्ड. आता काय म्हणलेलं आहे इथं? मल्टी लेअर्ड, एकानंतर एक, एकानंतर एक खूप सारे लेअर आहेत, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे इथं? मल्टी लेअर्ड रिजन मेड फ्रॉम द सर्क्युलर और पॉलिगोनल पॅरेनकायमॅटस सेल्स. म्हणजेच काय तर वेगवेगळे सर्कल तयार झालेले आहेत, मल्टी लेअर्ड अनेक सर्कल तयार झालेले आहेत. कशाचे? पॅरेनकायमॅटस सेलचे. दे युजली हॅव इंटरसेल्युलर स्पेस. द कॉर्टिकल सेल्स हॅव द क्लोरोप्लास्ट मे कंटेन लॅक्टोप्लास्ट from the storage of the starch grains. The cortex is responsible for the transportation of water and salt from the root hair to the center of root. म्हणजेच कॉर्टेक्सचं मेन फंक्शन काय? ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे देवाणघेवाण. कशाची देवाणघेवाण करायची आता इथं? वॉटर आणि सॉल्ट. म्हणजे पूर्ण प्लांट बॉडीला जे वॉटर अँड सॉल्ट पुरवायचं आहे, रूटला पुरवायचं आहे, रूटच्या पितपर्यंत पुरवायचं आहे, तर त्याचं काम कोण करतं? दीज आर द कॉर्टेक्स. नेक्स्ट, दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सनफ्लावर रूट. नेक्स्ट पॉइंट पाहायचा आपल्याला. आता आपण पाहिलेला इपिडर्मिस, कॉर्टेक्स, आणि आता आपण मध्ये चाललोय, आताच चाललोय, म्हणजे प्लांट बॉडीमध्ये चाललोय. तर मधला पॉइंट कुठला आहे? एंडोडर्मिस. दिस इज द सेंट्रल पॉइंट, इनर पार्ट. एंडोडर्मिस मीन्स इट इज द इनर मोस्ट लेअर, म्हणजेच आतील लेअर ऑफ द कॉर्टेक्स अँड कव्हर्स विथ द स्टे. इट कन्सिस्ट ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज बॅरेल शेपड. त्याचा शेप कसा आहे? बॅरेल शेपड आहे. पॅरेनकायमॅटस विथ द इंटरसेल्युलर स्पेस. Mostly of the cell are characterized by the presence of spherical thickening of subring and lignin on their radical and
Transistorial walls called the capsuling strips. Some endodermal cell near the protoxylem has no capsuling strips and are called passage cells or transfusion cells. These cells allow the radial diffusion of water and minerals through the endodermis. म्हणजेच होल प्लांट बॉडीमध्ये प्रोटोझायलेम झायलेम डिफ्युजन ऑफ वॉटर मिनरल्स टू द एंडोडर्मिस म्हणजेच वॉटर अँड मिनरल्स जे आतपर्यंत पोहोचवण्याचं जे हे आहे कार्य आहे तर ती कोणती सेल कोणती लेअर करते दीज आर द एंडोडर्मिस नेक्स्ट दिस इज द नेक्स्ट डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ sunflower root. These walls of the endodermal cell consist of waxy water impermeable submarine layer called the capsuling strips. म्हणजेच capsuling strips कशाला म्हटलं जात तर ते जी की endodermal cells आहेत consist of waxy water तर त्यालाच पूर्ण आता तिथे डायग्राम मध्ये तुम्हाला बाण करून कॅप्सरिंग स्ट्रिप ह्या कुठे असतात आणि कशा दिसतात ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आता आपल्याला घ्यायचा पेरिसायकल. फर्स्ट पाहिलेला आपण इपिडर्मिस, सेकंड पाहिलेला कॉर्टेक्स, थर्ड पाहिलेला एंडोडर्मिस. आता मध्ये झालो जसजसं मध्ये जाऊ तस तसे नवीन पॉइंट भेटत जातात. दीज आर दी पेरिसायकल. पेरिसायकल मीन्स इट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द स्टेल अँड द कंपोज ऑफ अनस्टेरियल लेअर्स ऑफ द पॅरेन्केमेटस सेल विदाउट इंटरसेल्युलर स्पेस. सम डायकॉट अँड हायड्रोफाइट्स डू नॉट बियर पेरिसायकल. Several lateral roots and lateral meristem arise from the pericycle regions. Hence, the lateral roots are endogenous in origins. In the time of secondary growth. Secondary growth म्हणजे काय? जसजसं आता एखादं प्लांट मोठं होत जातं त्याची ग्रोथ वाढत जाते तर प्रायमरी म्हणजे काय? जे की आपण म्हणतो की कोवळं झाड आहे. कोळ झाड म्हणजे ज्या वेळेला आपण जर्मिनेशन साठी सीड टाकतो मग त्याची हळूहळू ग्रोथ होत जाते. सुरुवातीला शूट अपेक्स येतात, शूट अपेक्स नंतर मग हळूहळू लीफ तयार होतात, लीफ नंतर प्लांटची ग्रोथ होत जाते आणि ती ग्रोथ हळूहळू लीफ वाढत जातात. मग त्याचे ब्रांचेस होतात, स्टेमच्या ब्रांचेस होतात, ब्रांचेस पासून झाड मोठं व्हायला जात होत राहतं आणि हळूहळू ते झाडाला फुलं आणि फळं येत जातात. म्हणजेच त्याची सेकंडरी ग्रोथ मध्ये रूपांतर होतं. म्हणजेच प्लांट हे वाढत जातं त्यालाच इथं काय म्हणलेलं आहे सेकंडरी ग्रोथ. नेक्स्ट आपण पाहूया the diagrammatical representation of sunflower root, root hairs, epidermis, endodermis, pericycle and last point पाहिजे आपल्याला pith. म्हणजे जो गाभा आहे प्लांटचा तर त्या प्लांटच्या गाभ्यालाच इथं काय म्हणलेला आहे pith म्हणलेला आहे. तर ते पाहायचं आहे आपल्याला मेटाझायलेम. नेक्स्ट पॉइंट आहे वॅस्क्युलर बंडल. दे आर 2 to 8 in number, radial and arranged in rings, xylem and phloem. Xylem and phloem म्हणजे काय की प्लांट मधल्या जलवाहिन्या आणि रसवाहिन्या म्हणजेच अन्न वाहून नेण्याचे जे आपण नळी म्हणतो तर ते व्हेन्स तर ते फ्लोएम आणि झालेम म्हणजे की पाणी वाहून नेण्याची जी व्हेन्स आहेत तर त्याला झाले म्हणतात आणि अन्न वाहून नेण्याच्या व्हेन्सला फ्लोएम म्हणतात. झालेम अँड फ्लोएम बंडल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय द पॅरेन्केमेटस सेल कॉल कंजुगेटिव्ह ऑर कॉम्प्लिमेंटरी टिश्यू. नेक्स्ट द झालेम इज एक्झार्च means that is the protoxylem towards the
पेरिफेरी अँड मेटाझायलेम्स टुवर्ड द सेंटर. म्हणजेच झायलेमचे टू प्रकार असतात, दोन झायलेमचे प्रकार असतात. फर्स्ट आहे प्रोटोझायलेम आणि सेकंड आहे मेटाझायलेम. ह्या दोन प्रकारांमध्ये आता झायलेम एक्झार्च म्हणजे काय, आता ह्या डायकॉट मध्ये काय झायलेम एक्झार्च आहे म्हणजे कसं आहे, दॅट इज द प्रोटोझायलेम टुवर्ड्स द पेरिफेरल अँड मेटाझायलेम टुवर्ड द सेंटर. इथं काय आहे, मेटाझायलेम काय आहे, सेंटरला आहे. अँड कन्सिस्ट ट्रॅचिट्स व्हेसेल्स झायलेम पॅरेन्कायमा अँड झायलेम फायबर्स. द फ्लोएम फ्रॉम वोहल मासेस पिनेट द पेरिसायकल अल्टरनेटिंग विथ द झायलेम बंडल. फ्लोएम कन्सिस्ट ऑफ सर्व ट्यूब कंपेनियन सेल अँड फ्लोएम पॅरेन्कायमा. युजली फ्लोएम फायबर आर अपसेट ऑर रिड्यूस्ड. म्हणजेच फ्लोएमचं जे कार्य आहे फूड तयार करण्याचं, तर ते इथे दिलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात आपण. दिस इज द डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सनफ्लावर रूट. फर्स्ट ऑफ ऑल रूट हेअर, इपिडर्मिस, एंडोडर्मिस, पेरिसायकल, पिथ अँड फ्लोएम अँड झायलेम. तर झायलेमचे जे दोन प्रकार आहेत वेगवेगळे दाखवलेले आहेत. तर तिथं कलरचा पण आपण वेगळा वापर केलेला आहे. प्रोटोझायलेम हा पिंक कलरचा दाखवलेला आहे आणि मेटाझायलेम हा वेगळ्या कलरचा दाखवलेला आहे. तर तो कसा आणि काय आहे तर तुम्हाला आताच मी सांगितलेला आहे. दीज आर दी अन्न झायलेम म्हणजे जी रसवाहिनी, सॉरी जलवाहिनी, आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. तर हे जल आणि रस वाहून नेण्याच्या ज्या दोन क्रिया आहेत, तर त्या क्रिया कोण करतात, तर फ्लोएम आणि झायलेम. नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे आपला पित, म्हणजेच जो की प्लांटचा गाभा आहे, सेंट्रल पॉइंट ऑफ प्लांट. इट इज द फेबली डेव्हलप्ड and centrally located. It consists of thin wall polygonal parenchymatous cell with intercellular space in dicot roots. It may be reduced or absent. It helps in the storage of food material. तर पिटचं काय काम आहे, तर की स्टोरेज करून काय करायचं आहे, त्याला फूड ठेवायचं आहे. म्हणजे जे की गरज पडेल त्यावेळेला अन्न साठवून ठेवून प्लांटच्या फुल बॉडीला अन्न पुरवण्याचं, साठवून ठेवण्याचं जे काम कोणाकडे दिलेलं आहे, तर पिथकडे दिलेलं आहे. तर आज आपण पाहिलेले आहोत सनफ्लावर डायकॉट रूट. तर डायकॉट रूट मध्ये आपण पाहिलेले आहोत वेगवेगळे पॉइंट. तर पहिला पॉइंट पाहिलेला आहे आपण इपिडर्मिस, दुसरा पॉइंट पाहिलेला आहे आपण कॉर्टेक्स, तिसरा पॉइंट पाहिलेला आहे एंडोडर्मिस, चौथा पॉइंट व्हॅस्क्युलर बंडल, पाचवा आहे दीज आर दी व्हॅस्क्युलर बंडल, पेरिसायकल अँड पिथ सेंट्रल पॉइंट. तर आज आपण डिस्कस केलेला आहे सनफ्लावर डायकॉट रूट. तर मला वाटते की नक्कीच तुम्हाला आज लेक्चर समजलेला असेल. थँक्यू स्टुडंट. पप्पा, काय झालं?